खासदार सुप्रियाताई सुळे सध्या आपल्यासोबत आहेत ताई, आहे ताई आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर बहात्तर तासात दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे आणि दुसरा जो गुन्हा आहे तो गंभीर गुन्हा आहे जर आपण बघितलं तर तीन चार गोष्टींचा आपण सगळ्यांनीच अतिशय बॅलन्स्ड विचार केला पाहिजे एक तर पहिला मुद्दा की माझी जितेंद्र आव्हाडांना विनंती राहील की राजीनामा हे सोल्युशन नाही अर्थातच त्यांना वाईट वाटणं ते एक इमोशनल अतिशय संवेदनशील व्यक्ती आहे त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की राजीनामा हे सोल्युशन नाही त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये अशी माझी विनंती आहे कारण का ते चांगले लोकप्रतिनिधी आहेत उमराच्या लोकांनी खूप विश्वासाच्या नात्याने त्यांना निवडून दिलेलं आहे ते अतिशय उत्तम काम मुंबईत करतायत मंत्री असू दे किंवा नसू दे पण एक आदर्श आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्याच्यामुळे पहिला मुद्दा की माझी त्यांना विनंती राहील की तुम्ही राजीनामा देऊ नये हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की काय पद्धतीने राजकारण कुठल्या पातळीवर आहे ह्याची मला चिंता वाटते आणि हे फक्त कुठला पक्ष म्हणून नाही पण पूर्ण राजकारण त्याच्यात राहणारे लोक एक फ्रटनिटी म्हणजे तुम्ही सगळे प्रेसमध्ये काम करता आम्ही सगळे राजकारणात काम करतो त्यामुळे ह्याच्यात पक्ष ह्या हे सगळे वैचारिक मतभेद हे, हे बाजूला ठेवूया थोडासा वेळ आणि माणुसकीच्या नात्याने एक प्रोफेशनल म्हणून आपण सगळ्याकडे बघूया मी तो व्हिडिओ पाहिला एक नाही चार पाच वेळा पाहिला कारण मला समजून घ्यायचं होतं मी पण एक महिला आहे त्याच्यामुळे अर्थातच एखादी महिला जेव्हा कंप्लेन करते तेव्हा तिचा अतिशय मग तो वैचारिक राजकीय विषय बाजूला ठेवून मी त्या महिलेची काय कंप्लेन हे पूर्णपणे न्यूट्रल पद्धतीने पाहायचा प्रयत्न केला तीन चार वेळा मी पाहिला तो व्हिडिओ त्याच्यात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की ही जी काही घटना झाली ती माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या गाडीला लागूनच झालेली आहे म्हणजे माननीय मुख्यमंत्री त्या व्हिडिओ त्यांची गाडी दिसते त्या मध्ये पहिला मुद्दा प्रचंड गर्दी आणि कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या आजूबाजूला एकतर प्रचंड पोलीस यंत्रणा असते प्रचंड आणि त्याच्यातून म्हणजे ते राज्याचे मुख्यमंत्री येतो त्यामुळे पोलिसांचा एवढा मोठा ताफा त्यांचे कार्यकर्ते सहकारी उत्साही लोक कार्यक्रमाला आलेले एवढी मोठी गर्दी असताना हा घटना म्हणजे मला जे काय थोडं समजतंय त्या व्हिडिओ तीन चार वेळा पाहून की जितेंद्र आव्हाड त्या धक्कादुखीमध्ये त्यांनी श्रीकांतना पण हात लावलाय श्रीकांत हे माझे कॉलिग आहेत मी बघितलं त्यांनी श्रीकांतलाही हात केला की अरे त्या धक्कादुकीमध्ये श्रीकांत कदाचित त्यांच्या वडिलांच्या गाडीत बसत असतील या सगळ्या को इन्सिडेंटमध्ये त्यांनी त्यांना पण बाजूला केलं त्या महिलेना त्या महिला ऑपोजिट डिरेक्शनने येत होत्या त्यामुळे नक्की त्या गदारोळात काय झालं आणि त्याच्यात विनयभंग कसा झाला हे कदाचित एक मिसकम्युनिकेशन आहे असं मला तरी वाटतं पण तरी त्या महिलेची बाजू आपण ऐकून घेतली पाहिजे हे खरंय पण त्याबरोबर लगेच मग पोलीस स्टेशनला जाऊन विनयभंग एक्स्ट्रीम स्टँड घेणं हे किती योग्य आहे ह्याचा थोडासा आपण सगळ्यांनीच शांतपणे विचार अयोग्य किंवा योग्य ह्याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे असं माझं मत असं तुम्हाला वाटतं का जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीत हे जाणून बुजून कुठं होतोय आपण बघतो की बहात्तर तासामध्ये ज्या पद्धतीने ते ट्विट करतायत नाराजगी व्यक्त करतायत आणि म्हणूनच ते राजीनामा देऊ इच्छित आहेत मी तुम्हाला खरं सांगू मी मुंबईमध्ये वाढलेली आहे मी मुंबईमध्ये माझे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा मी ट्रेन आणि बसनी फिरलेली एक मुलगी आहे त्याच्यामुळे आणि तेव्हा असं नॉर्मल होतो हो काही कौतुकाची गोष्ट म्हणून सांगित नाही पण मला अभिमान आहे की मुंबईच्या ट्रेन बसमध्ये लाखोनी महिला फिरतात जातात तिथे धक्कादुक्की होत असते या सगळ्या गोष्टी होत असतात आणि आम्ही मुंबईच्या टफ मुली होतो हे मी तुम्हाला खरंच सांगते तुम्ही जाताना मला धक्का मारला ना आम्ही पण धक्का व्यवस्थित कारण की शेवटी मला पण मला प्रोटेक्ट करायचं आहे आणि हे मला अनेक वेळा झालेलं आहे म्हणजे मी खासदार आहे मुली शेवटी मी एक महिला आहेच ना त्याच्यामुळे मी जेव्हा ट्रेनमध्ये बसलेली आहे मी जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला गेलेली आहे परवा भारत जोडो मध्ये झालं उत्साही कार्यकर्ते असतात त्या जॉस्लिंग होतच आणि आता भारत जोडो मध्ये मी जर म्हणले की ओ असं मला झालं मला माहितीच होतं ना तिकडे हा गडबड होणार कार्यकर्ते तिथे ती मुलं हात ओढत होती म्हणून काय ते माझं विनयभंग करायला आले नव्हते ते त्यांचं प्रेम होतं आणि कधीतरी मिसकम्युनिकेशन मध्ये अशा गोष्टी होत्या फ्रटर्निटीमध्ये एखाद्या आमच्या सहकार्यांकडून असं झालं असेल आणि तुम्हाला वाईट वाटलं असेल म्हणून काय कोर्टात कोणी जात नाही महाराष्ट्रात लोक बंदुकी घेऊन महिलांना शिव्या घालतायत त्याचा विनयभंगाच्या केस आम्ही करत नाही हो आम्ही म्हणतो ठीक आहे चुकी झाली आपली संस्कृती नाही म्हणून दुसरा रस्ता घेऊन आम्ही चालत प्रोफेशनली तुमचं झालं जितेंद्र आव्हाडांची या संदर्भात अर्थातच मी मला सकाळी त्यांना प्रचंड वेदना होत आहेत एक लक्षात घ्या आपण जेव्हा आरोप प्रत्यारोप करतो ना आणि मी हे माझ्या विरोधकांच्या बाबतीत ही मी अशीच आणि एक तर मी कोणालाच विरोधक समजत नाही आमची वैचारिक लढाई आमची वैयक्तिक लढाईच नाही आहे कोणाशी आणि एक, एक सुसंस्कृत महाराष्ट्राची महिला असताना किंवा एक माझ्या आई वडिलांनी किंवा माझ्यावर जे संस्कार माझ्या आईनी केलेत त्या चौकटीत वागण्याचा प्रयत्न मी करत असते आणि हे एक गोष्ट माझ्या आईनी मला शिकवली हो आहे गर्दीमध्ये गेलीच धक्का खायची वेळ आली बाजूला उभी राहा दोन मिनटं उशीर झाला तरी चालेल हे माझ्या आईनीच मला शिकवले त्याच्यामुळे एक धक्का दुखा राजकारण होतं का जाणून बुजून याच्या मागे असं वाटतं दुर्दैवी आहे कारण का ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांना टार्गेट केलं जातंय सातत्याने हे का होत आहे म्हणजे परवाही पोलीस स्टेशनला त्यांना बोलवण्यात आलं रात्री ठेवण्यात आलं तेव्हाही आम्हाला आश्चर्य वाटलं आम्हाला वाटलं प्रश्न आणि माझं काय म्हणणं आहे मी आवर्जून आज खर आ... तर ते असं म्हणालेत की कायदा हे छळाचं किंवा दडपशाहीचं साधन बनू नये तर न्यायाचं साधन बनलं पाहिजे या काळाची एक मिनिट मी एक्झॅक्ट कोट करी याची काळजी घेणं सर्व निर्णय जबाबदारी आहे असं मत भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी वक्तव्य केलंय त्याच्यामुळे मला वाटतं आम्ही एक सगळेच फ्रटर्निटी म्हणून मी मागच्याही आठवड्यात हे बोलले होते आणि आजही म्हणते की माझी सगळ्यांनाच विनंती की इमोशन्स असतात कॅमेरा असतो म्हणून काही प्रत्येक जणांनी रिॲक्ट होणं हे काही ना गरजेचं नाही आणि असं दडपशाहीनी म्हणजे इतर प्र प्रलोभन दाखवायचं नाही तर दडपशाही करायची हे तर राज्यात देशात जितेंद्र आव्हाडनी आणखीन एक ट्विट केलेलं आहे चाणक्य नाही तर शकुनी मामा शिंदे साहेब जपून राहा काय सांगायचं या ट्विट मधून त्यांना खरं मला माहिती नाही त्यांना काय आहे पण मला ह्याच्यात खूप कॉन्ट्रडिकशन वाटतंय की मला इतका आनंद वाटला की जे काय झालं ठीक आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला जितेंद्रही तिकड्या कार्यक्रमाला गेले दोघं का छान एकामेकाशी बोलले मला आनंद वाटला तो व्हिडिओ बघून की माननीय मुख्यमंत्री आणि जितेंद्र जे काय पोलीस स्टेशनला एक दिवस ठेवलं दोघांनी ते विसरून जितेंद्राचाही मनाचा मोठेपणा होता की ते माननीय मुख्यमंत्री आहेत त्या पदाचा मान सन्मान आपण केला पाहिजे दोघांची इतकी सुंदर केमिस्ट्री दिसली त्यानंतरच ही घटना झाली त्याच्यामुळे मलाही शॉक बसला की असं काय झालं की एवढा टोकाचं व्हावं आणि जितेंद्राला का असं टार्गेट केलं जातंय ह्याचंही उत्तर नाही आणि माझं म्हणणं चर्चेतून मार्ग निघू शकतो ना म्हणजे एखादी महिला दुखवली गेली असेल तर त्या जर त्यांनी जर काही आम्हाला कुणाला सांगितलं असतं तर आम्ही चर्चेतून मार्ग काढला असता डायरेक्ट मोलेस्टेशन स्टेशन वगैरे आणि तुम्ही गर्दी बघा ना मी जितेंद्र आव्हाडांना बिलकुल डिफेंड करत नाही पण त्या तिथे त्या हो त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री तिथे उपस्थित होते ना ताई तुम्ही म्हणताय की जितेंद्र आव्हाडांना टार्गेट केलं जाते खरंतर ज्या पद्धतीने तुमच्या संदर्भात अश्लील बोललं गेलं होतं वाईट शब्दात वापरले गेलेले होते तेव्हा आंदोलन उभं राहिलं आज ज्या पद्धतीने टार्गेट जितेंद्र आव्हाडांना केलं जाते त्यासाठी राष्ट्रवादी आंदोलन करणार का रस्त्यावर उतरणार का माझं पहिलं म्हणणं आहे की पहिलं जितेंद्र आव्हाडांना माझी विनंती आहे की तुम्ही आता रेझिग्नेशन हे हा विषय आपण सगळ्यांनी बाजूला ठेवला पाहिजे तो पहिला माझ्यासाठी मुद्दा आहे कारण का ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेत आणि मला असं वाटतं राजकारणात आम्ही सगळे जे राजकारणात निर्णय प्रक्रियेत कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या पदावर आम्ही सगळ्यांनी एकदा मिळून ठरवलं पाहिजे की जे हे जे राजकारण चाललंय हे कुठपर्यंत आहे आज जितेंद्रची वेळ उद्या आणि कुणाची येईल त्यामुळे हे जे कायदे आणि आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड साहेब जे बोलतात त्याचं आत्मचिंतन आपण केलं पाहिजे ना म्हणजे एखाद्यावर अन्याय होत असेल तर जरूर त्याला त्या महिलेला न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळ्यांनी माणुसकीच्या नात्याने लढलं पाहिजे पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोरची घटना होते त्यांची हजारो पोलीस असतात हे खरंच आपण सगळ्यांनीच एक, एक मिनिटं विचार करून विचार केला पाहिजे की हे योग्य आहे का नाही मी पक्षाचा विषय हा मी एक महिला म्हणून हा प्रश्न विचारते अजून एक शरद पवार साहेबांनी थेट जितेंद्र जितेंद्र आव्हाडांशी बोलणं केलेलं आहे का त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलाय का शरद पवारांनी कारण ते आता पुण्यात आहेत नाही ते, ते बोलले का नाही मला माहिती नाही पण मी बोललेले आहे आदरणीय जयंतराव बोललेले आहेत मला माहिती आहे शिंद, शिंदे शजिकांत शिंदे साहेब बोललेले तडकरे साहेब बोललेले या सगळ्यांच्या मला कॉल झालेले आहेत ते मला ऑन रेकॉर्ड माहिती आहे तर खोता स्वतः सुप्रिया ताई या ठिकाणी होत्या आणि स्वतः त्यांनी विनंती केलेली आहे जितेंद्र आव्हाडांना की राजीनामा देऊ नये ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे आणि जितेंद्र आव्हाडांना टार्गेट केलं आहे असं देखील या ठिकाणी ते म्हणतायत कॅमेरामॅन राजेश बिडकर समी मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट